अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण जीवती पूजन विधी, जीवती कहाणी आणि जीवती आरती याबद्दल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे। श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवती पूजन हे व्रत केलं जातं। जीवती या व्रताची देवता आहे। जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे। श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीवतीचे चित्र काढून किंवा जीवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात। शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते। श्रावणी शुक्रवार आणि जीवती पूजन हे अनेक घराण्याच्या कुलधर्म किंवा कुळाचारात आहे। श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची आणि देवी लक्ष्मीची आराधना करून सवाष्टींना पूर्णाचे भोजन आणि हळदी कुंकू, फुले, पाने, सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो। श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करतात। या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात। ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते। जीवती पूजा विधी काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। जीवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार, जसे की मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, जो वार येईल त्या दिवशी देवाराच्या भिंतीवर लावावा। श्रावण शुक्रवारी कुलदेवीची आणि देवी लक्ष्मीची आणि जीवतीची पूजा करावी। फुले, आघाडा, दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला 21 मणांचा कापसाचा चौरस देवीला घालावा। गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहाव्या आणि जीवतीची आरती करावी। विडांच्या पानांबरोबर सुपारी आणि फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटण्याचा नैवेद्य दाखवावा। स्वयंपाकात वरण भात, तूप, लिंबू, चटणी, कोशिंबीर, वाटलेली डाळ, आमटी, फळभाजी, पातळ भाजी, पुरण, खीर, कढी, तळण असा भेद करावा। या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या देतात। आरत्या म्हणजे कणकेत गूळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या। त्यानंतर देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा। सवाष्टींच्या ताटाभोवती रांगोळी काढावी। जेवण्यास बसण्यापूर्वी पानापुढे विडा ठेवून दक्षिणा ठेवून नमस्कार करावा। जेवण झाल्यावर सवाष्टीची खणा नारळाने ओटी भरावी। जीवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांनासुद्धा ओवाळावे। कुंकू लावून चणे, गूळ, फुटाण्याचे आणि आरत्यांचे वाण द्यावे। आपल्या मुलाच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी। जर मुलं परगावी असतील तर चारही दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या, म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते। या दिवशी शुक्रवारची कथा वाचावी। आता शुक्रवारची जीवतीची कहाणी काय आहे ते ऐकूया। आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो दारिद्र्यानं फार पिडला होता। त्याची बायको शेजारणीच्या घरी एक दिवशी बसायला गेली, आपल्या गरिबीचं गाणं गायलं। शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं। ती म्हणाली, बाईबाई, शुक्रवारचं व्रत कर। हे शुक्रवार तू श्रावणापासून धर, सारा दिवस उपास कर। संध्याकाळी सवाष्णीला बोलव, तिचे पाय धु आणि तिला हळदी कुंकू दे, तिची ओटी भर, साखर घालून दूध प्यायला दे, भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत दे आणि नंतर तुम्ही घरातले जेवा। याप्रमाणे वर्षभर करून त्यानंतर त्याचं उद्यापन कर, असं सांगितलं। ही घरी आली, देवाची प्रार्थना केली, शुक्रवारचं व्रत सुरू केलं। त्याच गावात तिचा भाऊ राहत होता। तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला। साऱ्या गावाला आमंत्रण केलं, बहिणीला काही त्याने बोलवलं नाही। ती गरीब, तिला बोलवलं तर लोक हसतील। पुढे दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत होते, पोटभर जेवत होते। बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे, बोलवणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा मनात विचार केला। सोळं नेसलं, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली। पुष्कळ पानं मांडली होती, एका पानावर जाऊन बसली, शेजारच्या पानावर मुलांना बसवलं, सर्व पानं भरली, सारं वाढणं झालं। तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं। वाढता वाढता भाऊ तिच्या पानापाशी आला। ती खाली मान घालून बसली होती। तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, यामुळे मी तुला काही बोलवलं नाही। आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नको, असं सांगून पुढे गेला। ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घरी घेऊन गेली। दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल। बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे, बोलला म्हणून काय झालं,
आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली. ताई ए ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं सुद्धा ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं, आज परत आपल्या डुकरीणीसारखी पोरं घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवण उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून हाकलून दिलं. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले. असं करता करता एक वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढं एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदागिने घातले, उंच पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशीच तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं आणि जेवायची पानं वाढली. ताईनं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पोटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली की शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढली असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाटी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले असेल म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई हे काय करते? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता तरी जेव. तिनं सांगितलं, बाबा हे जेवण माझं नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्रभोजनाच्या दिवशी जेवले. हे ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला, तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केलं आणि नंतर दोघंजण जेवले. मनातली आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करू. ही या जीवतीच्या मागची कहाणी आहे. श्री जीवतीची आरती. तर अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्ही पण श्रावणातील कुठल्याही एका शुक्रवारी ही पूजा नक्की करा. जरी तुम्हाला सगळे शुक्रवार जमले नसतील तर एका दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांचे औक्षण करून हे जीवती पूजन नक्कीच करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.